नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी करंट अफेअर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आहे 29 डिसेंबर. आजच्या दिवसातील जेवढे जेवढे महत्त्वाचे करंट अफेअरचे क्वेश्चन बनतील ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार. मित्रांनो, चॅनलला नवीन असेल तर लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बघा, पहिला क्वेश्चन पाहूया. विजय हजारे ट्रॉफी 2021 विजेता संघ कोणता, असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. मित्रांनो, तर बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, हिमाचल प्रदेश यांनी यंदाचा विजय हजारे ट्रॉफी हा संघ म्हणजे चषक जिंकलेला आहे. मित्रांनो, आणि हा चषक त्यांनी पहिल्यांदा जिंकलेला आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर बघा, एक्झामच्या दृष्टीने हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे, एक्झामला तुम्हाला यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा बघा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. देशातील पहिली हायड्रोजनवर विकसित बस कोणत्या शहरात विकसित करण्यात आली आहे, असं त्यांनी विचारलं आहे. तर बघा मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट हा क्वेश्चन आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, पुणे या शहरात देशातील पहिली हायड्रोजनवर विकसित बस तयार करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा बघा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. राज्यसभेचे महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, प्रमोद चंद मोदी यांची राज्यसभेचे महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. मित्रांनो, तुम्ही इमेजमध्ये पाहू शकता, हे आहेत प्रमोदचंद मोदी. तर बघा एक्झामच्या दृष्टीने हा खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा. नीती आयोगाच्या आरोग्य निर्देशांकानुसार भारतातील अव्वल स्थानी कोणते राज्य आहे, काय विचारलं आपल्याला की नीती आयोगाच्या निर्देशांकानुसार भारतातील अव्वल स्थानी कोणते राज्य आहे, असं त्यांनी विचारले. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, केरळ यांनी यंदाचा आरोग्य निर्देशांकानुसार प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. ही बघा न्यूज मित्रांनो, लोकसत्ताला आलेली होती. बघा आरोग्य निर्देशांकात केरळ अग्रणी स्थानी आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा. तर बघा त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारताचे नवीन शैक्षणिक आरोग्य धोरण कोणत्या समितीच्या खाली बनवण्यात आले आहे, असं त्यांनी विचारलं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, डॉक्टर कस्तुरीगन यांनी भारताचे नवीन शैक्षणिक आरोग्य धोरण बनवण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. MPSCला कंबाईनला यावरती क्वेश्चन बनू शकतो किंवा येऊ शकतो, लक्षात ठेवा. खूप इम्पॉर्टंट हा क्वेश्चन आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा. मुलांच्या साक्षरतेत भारतातील प्रथम क्रमांकावर कोणते राज्य आहेत, काय विचारले क्वेश्चन आपल्याला. मुलांच्या साक्षरतेत भारतातील प्रथम क्रमांकावर कोणते राज्य आहेत, तर बघा मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, केरळ राज्याने मुलांच्या साक्षरतेत प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही ही न्यूज मित्रांनो महाराष्ट्र टाइम्सला ही न्यूज आलेली. बघा मुलांच्या साक्षरतेत केरळ प्रथम स्थानी आहे. तर बघा आपण पाहूया बाकीचे कोणकोणते राज्य आहेत. तर बघा मित्रांनो, देशातील गुणवारी क्रमांक करण्यात बघा पश्चिम बंगाल, नंतर केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्र. मित्रांनो, हे तिसऱ्या स्थानी आहे. लक्ष ठेवा, महाराष्ट्र कितव्या स्थानी आहे, तिसऱ्या स्थानी महाराष्ट्राचा आपला क्रमांक आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा. राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन कधी साजरा केला जातो, असं त्यांनी विचारले आपल्याला. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो. आता या ठिकाणी बघा डिसेंबरचे जेवढे जेवढे महत्त्वाचे डे आहेत ते थोडेसे आपण एकदा रिवाईज करून घेऊया. बघा 1 डिसेंबरला जागतिक एड्स प्रतिबंध दिन, 2 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय संगणक साक्षर दिन, त्यानंतर बघा 3 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय विकलांग दिन, 4 डिसेंबरला नौदल दिन, नंतर 6 डिसेंबरला बघा आंबेडकर महापरिनिर्वाण दिन, 7 डिसेंबरला बघा ध्वज दिन, 8 डिसेंबरला जागतिक मतिमंद दिन, 10 डिसेंबरला मानवी हक्क दिन, 22 डिसेंबरला बघा राष्ट्रीय गणित दिन, 23 डिसेंबरला किसान दिन आणि 24 डिसेंबरला मित्रांनो राष्ट्रीय उपभोक्ता दिन मित्रांनो साजरा केला जातो. लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट हे डिसेंबरचे डे आहेत. त्यानंतरचा बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा. कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन्ही लसी कोणत्या देशाने बनवण्यात आलेल्या आहे, मित्रांनो अतिशय सोपा क्वेश्चन आहे. पोलीस भरतीला यावरती क्वेश्चन येऊन गेलेले. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, भारत या देशाने कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या लस बनवण्यात आलेले आहे, लक्षात ठेवा. तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगा की कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड हे कोणत्या दोन कंपनीने ह्या दोन लशी तयार करण्यात आले, मला ना याचं कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आन्सर टाईप करून सांगा. त्यानंतर बघा अलीकडेच कोविड-19 निदानासाठी एक गोळी बनवण्यात आली आहे, तिचे नाव काय. तर बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पॅक्सलोविड ही गोळी अमेरिका या देशाने बनवलेली आहे. मित्रांनो, कोविड-19 निदानासाठी, कोविड-19 उपचारासाठी ही पॅक्सलोविड ही गोळी बनवण्यात आलेली आहे, ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आता नेक्स्ट लास्ट क्वेश्चन बघा. भारत दर्शन पार्क खालीलपैकी कोणत्या शहरात आहेत, तर बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, दिल्ली या
शहरामध्ये भारत दर्शन पार्क मित्रांनो आहेत. अलीकडेच नरेंद्र मोदी यांनी या पार्कचे उद्घाटन केलेले आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, खूप महत्त्वाची ही न्यूज आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारचे हे जे 29 डिसेंबरचे जेवढे महत्त्वाचे क्वेश्चन होते ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहे मित्रांनो. बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.